नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. परमेश्वराचा हरी हरी असं रामचिंतन जर तुम्ही केलं तर महाराज म्हणतात तुमच्या पुण्याची तुलना कुणाही बरोबर होणार नाही. आम्ही तुम्हाला कितीही जरी सांगितलं, प्रत्येक माणसाची घेण्याची बुद्धी काही सारखी नाही. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. कारण काही लोक असतात ते चलन बुद्धीचे, काही असतात ते मंद बुद्धीचे, आणि काही असतात ते मध्यम बुद्धीचे. बरं, चलन बुद्धीचे परवडतात, मंद बुद्धीचे परवडतात, पण त्यांच्या जे असतात ना त्यांना म्हणतात आर्धवट बुद्धीचे. आणि ही आर्धवट बुद्धीची माणसं कधीच कोणाला ऐकत नाही. तो म्हणतो माझ्या साधा शाळा या गावातच आहे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते का, एका गावात एक बाई डॉक्टरकडे गेली. तिचं वजन होत जवळजवळ 110 किलो. किती? 110 किलो वजन त्या बाईच. 110 किलो वजन की म्हटली, डॉक्टर साहेब माझं वजन एवढं वाढत चाललंय, कमी करण्याकरता काहीतरी उपाय सांगा. डॉक्टर म्हणले, बाई तुमचं वजन एवढं वाढलंय म्हणजे तुम्ही रोज आहार किती घेता, म्हणजे जेवण किती करता. ती म्हटली, काय रे डॉक्टर साहेब, तब्येतीच्या मनाने आपली थोडस जेवत. अहो थोडस जेवता म्हणजे किती जेवता, मला कळू द्या तरी. ती म्हटली, काय रे डॉक्टर साहेब, एकदा जेवायला बसले एका दिवस घरातून फक्त 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते, 7 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हटले, बाई तुम्ही एवढा जेवता म्हणजे तुमचं वजन वाढणारच ना. अहो नका टिंगल करू, कमी करण्याकरता काहीतरी उपाय सांगा. डॉक्टर म्हटले, उद्या बसून तुम्ही असं करा, ज्याला ज्याला वजन कमी करायचंय त्यांच्याकरता माझ्याकडून उपाय. उद्या बसून तुम्ही असं करा, तुम्ही 20 चपात्या खाताना 10 चपात्या खात जा, तुम्ही 10 प्लेट भात खाताना 5 प्लेट भात खात जा, 6 प्लेट भाजी खाताना 3 प्लेट भाजी खात जा. तुम्ही असं जर केलं ना तुमचं वजन ऑटोमॅटिक 1 महिन्यामध्ये कमी झाल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणजे, डॉक्टर साहेब अहो कमी करणार काहीतरी करण्याकरता काहीतरी औषध गोळ्या काहीतरी लिहून द्या. डॉक्टर म्हणले, बाई तुमच्याकरता हे अर्धा अर्धा जेवण जे आहे ना ते तुमच्याकरता एक प्रकारचं औषधच आहे ना. ती म्हणजे, डॉक्टर साहेब आता तुम्ही माझ्याकरता जे काही औषध सांगितले अर्धा अर्धा जेवायचं, ते औषध मी जेवायच्या अगोदर घ्यायचं का जेवायच्या नंतर घ्यायचं, याला म्हणतात अर्धा. म्हणजे समोरचा काय म्हणतो तो त्याला काय म्हणतो ते ऐकूनच घ्यायला तयार होत नाही. बरं, काही असतात ते मंद बुद्धीची. एक मंद बुद्धीचा पैलवान चांगला पैलवान गडी होता, नाशिकवरून मुंबईला जाण्याकरता निघाला. आता निघाल्यानंतर त्या ठिकाणी त्याने विचार केला, तो त्याला एसटी मध्ये खूप गर्दी होती म्हणून त्याला ड्रायव्हर साहेबच्या बाजूला बॅटरीच्या बॉक्सवर त्याला जागा मिळाली. तो त्या ठिकाणी बॅटरीच्या बॉक्सवर बसला. एसटी जवळजवळ 60-70 किलोमीटर अंतरावर गेली. ड्रायव्हर नाश्ता करण्याकरता थांबले. आता ड्रायव्हर नाश्ता करण्याकरता थांबल्यानंतर तो ड्रायव्हर गाडीचे वरून झोपले गेले. आणि याने काय केलं, बसल्या बसल्या तिथं तो गिअर होता ना गिअर, तो ड्रायव्हरला इकडे तिकडे बघू लागला. तो म्हटला, ड्रायव्हर साहेब अहो काय शोधताय इथलं ते दाणकं का? म्हटले हो. आणि कुठे गेले ते? म्हटलं कसं ड्रायव्हर साहेब, अहो नाशिक वरून निघाल्यापासून मी तुमची गंमत बघत होतो, तुम्ही त्या दाणक्याला सारखं पुढं मागं पुढं मागं करत होते, तुम्हाला ते दाणकं काय उपटलं नाही, तुम्ही हॉटेलमध्ये गेले आणि छटक्यात पुढे ही गाडी चालेल का? त्या दाणक्याला सुद्धा किंमत आहे. म्हणजे मंद बुद्धीची माणसं कुठं काय करतील याची गॅरंटी नाही. पण महाराज म्हणतात तुमची बुद्धी आहे तशी ठेवू नका. बुद्धीचा पालट झाला रे, ती पालटवण्याचा प्रयत्न करा, ती सुधारवण्याचा प्रयत्न करा. आणि ती तुम्हाला तुमची बुद्धी जर सुधारायची असेल, त्या बुद्धीला जर ताण द्यायचा असेल, तर त्याच्याकरता एक उपाय, परमेश्वराच्या नावात चिंतनानं तुमची बुद्धी त्या ठिकाणी सुधारू शकते. एके ठिकाणी असं म्हटले, तुम्हाला एखाद्या काही काही मुलं शाळेमध्ये खूप डोळ असतात, दहावीला गेली, 7वीला गेली, 8वीला गेली तरी त्यांना वाचता येत नाही. पण माझ्या ज्ञानोबाईंची कला आहे का, तुम्ही आळंदीला तुमच्या एखाद्या मुलाला वाचता जर येत नसेल ना, एकच काम करायचं, 7 दिवस त्या मुलाला घेऊन आळंदीला जायचं, आजच्या वृक्षाच्या झाडाखाली बसायचं, ती ज्ञानेश्वरी घ्यायची, नाही वाचता आली तरी चालेल, प्रत्येक शब्द शब्दावर बोट फिरायचं, 8व्या दिवशी तुम्हाला वाचता आल्याशिवाय राहणार. संत महात्म्यांनी दुःखी मरणाचं रूपांतर सुखामध्ये केलं. पण या उलट आपल्याला मरण म्हटलं की आपल्याला आधी नकोस वाटतं. मरणाला माणूस सगळ्यात घाबरतो. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे आपण मरणाला किती घाबरतो, एका गावाने मनुष्याने विचार केला, म्हटलं अरे रात्रंदिवस किती संसार केला, किती प्रपंच केला, हातामध्ये काय पैसा राहत नाही, त्यापेक्षा म्हटला जातो आणि एखाद्या ठिकाणी जीवच देतो. पण जीवही असा द्यायचा, एका फटक्यात माणसाचा जीव गेला पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावाच्या जवळून ट्रेन जाते, ट्रेन आली तिच्या खाली जीव दिला की म्हटल्या माणसाचा जीव जातात. म्हणून तो मनुष्य संसाराला फार कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने एका ट्रेन खाली जीव द्यायला चालला.
खाली जीव द्यायचा चालला पण बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला. चालला कुठे जीव द्यायला, बरोबर जेवणाचा डब्बा घेऊन गेला. रुळाच्या मध्ये जाऊन बसला. एकदा म्हटलं असं, अरे बाबा असं रुळाच्या मध्ये का बसला? ट्रेन आली अंगावर गेली तर मरशील ना. म्हटलं अरे बाबा मी मरायलाच आलो. तो म्हटला का रे तू मरायला आला? आणि मग जवळ जेवणाचा डब्बा कशाला? तो म्हटला साहेब चुकून जर ट्रेन येत आली तर परत जेवायला. अरे मरायला तो मरायला आला तो तरी देखील पोटाची चिंता करतो. इतका आपण आपल्या देहावर आपल्या जीवावर प्रेम करतो. संत महात्मे काय म्हणतात? मरण माझे मरणे गेले मज गेले अमर. हा संतांचा सन्मान करत आहे. म्हणून संत महात्म्यांचं नाव आज या जगामध्ये आहे. याला कारण का? त्यांनी आयुष्यभरात कमवलेलं समाजातलं सांगणं नाव. म्हणून स्वतःवर कुठलंही संकट जरी आलं तर ते संकट माझा भगवान परमात्मा येऊ देते. म्हणून महाराजांनी सांगितले ते तुम्ही जन्माला आले ज्या काळात तुमचा आमचा जन्म झाला हे भयंकर असं एक कलयुग आहे. आणि या काळामध्ये आपण जन्माला आलो आपल्या जो काही उद्धार आहे तो फक्त परमेश्वराच्या नावात चिंतनाने होऊ शकतो. कारण महाराजांनी म्हटलं हे कलयुग कसं आहे, या कलियुगाची ख्याती कशी आहे. ज्या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो हे कलियुग म्हणजे कली पापाची मूर्ती. हे कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे. आपण एखादी गोष्ट पुण्य म्हणून करायला गेलो आपला पाप करता पुण्य करता होय पाप. आता पाप आणि पुण्य या दोन शब्दाचा अर्थ काय तुम्हाला सांगते कलियुग म्हणजे तुम्ही सांगा. पाप करायला गेलो पुण्य करायला गेलो की पाप कसं घडतं? उदाहरणार्थ एखादा कसाही आपल्या समोर एक गाय घेऊन चाललाय. आपल्याला माहिती हा कसाही आहे आता हा या गायीला कापेल. पण तेवढ्यात आपण विचार करता करताच त्या ठिकाणी ती गाय त्या कसाईच्या हातून सुटते आणि दुसरीकडे पळते. तो कसाही आपल्याला विचारतो काय हो इथून माझी गाय पळाली का? आपण विचार काय करतो हा कसाही आहे. आपण जर त्याला गाय दाखवली हा विना करत तिला कापेल नाही सांगितलेलं बरं. आपण जरी गाय बघितली आपण जर नाही म्हटलो ना तर त्याच्याशी खोटं बोलण्याचं पाप आपल्याला लागतो. कारण आपण त्याला जर गाय दाखवली ना तर आपल्या गाय दाखवण्यामुळे ती गाय आज कापली जाणार याचही पाप आपल्याला लागतं. मग कसं आहे ना गाय दाखवायची का नाही दाखवायची? पुण्य म्हणजे काही पाप म्हणजे काही काही करायला जा आपले आपण पापच घडणार. म्हणून महाराजांनी म्हटले तुम्हाला पुण्य कमायचं. हरिमुखी करता हरपरी चिंता, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. परमेश्वराचं हरी हरी असं आम्हाला चिंतन जर तुम्ही केलं तर महाराज म्हणतात तुमच्या पुण्याची तुलना कुणाही बरोबर होणार नाही. आम्ही तुम्हाला कितीही जरी सांगितलं प्रत्येक माणसाची घेण्याची बुद्धी काय सारखी नाही. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी आहे. की ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्याच्या निमित्ताने एकत्र आलो शेजारचा माणूस सहज विचारतो काय रे बाबा कसं काय चाललंय. आपण त्याला एका शब्दात वाक्य देतो आलिया भोगच. म्हणजे माझ्या वाट्याला जे कर्म आले माझ्या वाट्याला जो भोग आलाय माझं कर्म माझा भोग हा मला भोगावा लागणार आहे. आपला कर्म भोगण्याकरता दुसरा माणूस त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून महाराजांनी म्हटलंय माणसाच्या जन्माला कारणच आहे आपण केलेलं कर्म आपण केलेलं पाप आणि आपल्या मनामध्ये असलेली वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या मागच्या जन्माची वासना शिल्लक म्हणून हा पुढचा जन्म मागच्या जन्माचं कर्म शिल्लक आता कर्मीचे उरावी म्हणून हा मनुष्य जन्म आणि तिसरा जन्माला कारण आपण केलेलं पाप. ज्याप्रमाणे पाप केले त्याप्रमाणे ते जर फेडायचं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होणार. मनापासून परमेश्वराची भक्ती केली तर महाराज म्हणतात तुमच्या पुण्याची तुलना त्या ठिकाणी कुणाही बरोबर होणार नाही. जो माणूस जन्माला आला आपला जन्म ज्या लोक झाला त्याला मृत्यू लोक असं म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरावं लागतं हा काळाचा नियम आहे. काळाच्या नियमानुसार उपजेते नासे नासे येते पुनरपी दिसे हे घटिका यंत्राचे असे परिभ्रमे का? तो जन्माला आला तो नाश पावणार आहे आणि जो नाश पावला तो पुन्हा जन्माला येणार आहे. हे जन्म आणि मरणाचं चक्र रात्रंदिवस चालू राहणार आहे. पण माणूस सगळ्यात जास्त घाबरतो ते मरणाला. माणूस किती म्हातारा झाला तरी त्याला असं वाटतं मी कधीच मरू नये मी अजून जीवन जगलं पाहिजे मला अजून जगायचंय अजून संसार करायची इच्छा आहे अजून मुलं बाळ नातवंद पटवंद बघावं असं त्याला वाटतं. पण महाराजांनी म्हटले मरण नावाची गोष्ट जी देवाधिकाने चुकली नाही ती तुम्हाला आम्हाला देखील चुकणार नाही. आपण मरणाला घाबरतो पण आमच्या संत महात्म्यांनी उदाहरणार्थ महाराजांनी म्हटलंय का मरणाबद्दलची आपली कंडिशन कशी आहे अगा मला हा गुरुण साहती आणि मी लिया तरी रडती. महाराज म्हणतात उदाहरणार्थ बसल्या बसल्या बोलता बोलता दोघांचं भांडण झालं. एक जण म्हटलं अरे जा तू तिकडेच मर. दुसरा म्हटला काय रे तुम्हाला मर म्हणतो मी का तुझ्या बापाच्या घरी खातो. म्हणजे मरणाची आठवण काढली तरी माणसाला सुटत होत. अगा मला हा बोलून साथी आणि मेली आहे. एखादा मर म्हटला तरी दुःख वाटत आणि एखादा मेला तरी आपण रडतो. इतकं मरणाला आपण दुःख मानतो. पण संतांनी काय केलं
जगाच्या विरुद्ध केलं. संत माते म्हणतात, तुम्ही सगळे मरणाला घाबरता, पण आम्ही काय केलं? मरण माझे मरणी गेले.